देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय अनेक ठिकाणी येताना बघितला. असाच प्रत्यय चांदूर रेल्वे तालुक्यातील कवठाकडू या गावात सुद्धा आला. चुकीने मध्यरात्री 1:30 वाजताचा अलार्म लागल्यामुळे तो वाजला आणि कुटुंबातील एक पाहुणे सदस्य उठले व उठल्यानंतर त्यांना घराची भिंत पडताना दिसली. त्यानंतर त्यांनी सर्वांना बाहेर काढले आणि काही वेळातच ते झोपले असलेल्या घराची खोली पूर्णतः पडली. या सर्व घटनाक्रमावरून कवठाकडू येथील एक परिवार बाल बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारंगधर लांजेवार व त्यांची पत्नी हे दोघे कवठाकडू येथील एका कुटुंबात राहतात. त्यांचे 2 खोल्यांचे 3 मातीचे घर आहे. त्यांची लग्न झालेली 25 वर्षीय मुलगी व जावई हे 5 महिन्याच्या मुलीसह गावात आले होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपी गेले होते. 2 ते 3 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्णावस्थेत झाली होती. अशातच झोपल्यानंतर मध्यरात्री 1:30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या जावईचा अलार्म वाजला. मात्र तो अलार्म चुकीने लागला होता. अलार्ममुळे त्यांची झोप उघडली व अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की थोडी थोडी भिंत पडत आहे. यानंतर त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना हाक मारली व लगेच सर्वांना घराबाहेर काढले. यानंतर अवघ्या 15-20 मिनिटातच ते ज्या खोलीत झोपले होते ती खोली पूर्णतः जमीनदोस्त झाली. यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी हे बुधवारी सकाळी गावात पोहोचले होते व त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तरी शासनाने तात्काळ दखल घेऊन आम्ही उघड्यावर असलेल्या कुटुंबाला मदत द्यावी अशी मागणी सारंगधर लांजेवार यांनी केली आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, चांदूर रेल्वे.